रामकृष्ण रे स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आज आपण आपल्या ऑनलाईन ब्लाउज क्लास मध्ये बघणार आहेत बरोबर थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची संपूर्ण ड्राफ्टिंग तर मी तुम्हाला संपूर्ण ड्राफ्टिंग दाखवणार आहे तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारे तुमचा नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे आतापर्यंत आपण काय शिकून घेतलेलं आहे ज्या आपण पहिल्या दिवशी अंगावरून माप कसं घ्यायचं आणि त्यासोबतच आपल्याला मापानुसार कापड किती लागत असतो प्रत्येक साइज च्या ब्लाऊज साठी ठीक आहे ही माहिती मी तुम्हाला पहिल्या दिवशी दिली त्यानंतर आपण कटोरी ब्लाऊजची सिरीज चालू केली कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला बरोबर अठ्ठावीस ते बेचाळीस साईजपर्यंत संपूर्ण पेपर कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर आपण पीस कटोरी बघितलेलं आहे पीस कटोरी सुद्धा मी संपूर्ण तुम्हाला पेपर कटिंग ते स्टिचिंगपर्यंत सर्व काही माहिती डिटेलमध्ये दिलेली दे आहे टू पीस कटरी नंतर आपण आता बघत आहेत बरोबर थ्री पीस प्रिन्सेस कटचे ब्लाऊज ठीक आहे तर थ्री बीस प्रिन्सेसकडे ब्लॉज ब्लाउजची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ दिलेली आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे बरोबर अठ्ठावीस मापापासून आपण सुरुवात करणार आहेत तर आपण इथं साडेबाराची उंची घेणार आहेत म्हणजे एक इंच प्लस करून साडे ठीक आहे साडे तेरावर तेरा मी हा पॉइंट लावलेला आहे आणि एक सरळ अशी एक लाईन अशी इथं आखून घेते ओके ही लाईन मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच इंचा शोल्डर घ्यायचा आहे आता पाच इंच शोल्डर घेतल्यानंतर मुंडा खोली आपल्याला साडेपाच इंच घ्यायची आहे जी प्लस आपण एक इंच घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे इथं पाच इंच इथून तर इथपर्यंत पाच तर तुम्ही म्हणणार पाच इंच का घेतलं तर आपण डीप गडा घेणार आहेत डीप गड्यानुसार मी तुम्हाला हे सर्व काही मार्किंग दाखवत आहे आता बंद घडी पासून अठ्ठावीसच्या चौथा आपला सात होत असतो आणि सात प्लस दोन इंच हा छातीच्या चौथ्याचे पॉईंट आणि हा दोन इंच पुढेचं पॉईंट असं आपण बरोबर नऊ इंचाची घडी इथं घेतलेली आहे आणि हीच मार्किंग आपल्याला खाली अशी सरळ करायची आहे वर जेवढं आपण नऊ इंच घेतलेलं असतं तेवढंच आपल्याला असं खाली करून घ्यायचं आहे म्हणजे हे दोन इंच आपली शिलाई मार्जिन असते तर हा दोन इंचा शिलाई मार्जिनचा पॉईंट आहे आणि तिथूनच आपल्याला इथं आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार आपण अशा पद्धतीने देऊन घेणार आहेत तर आपण इथं बॅक पार्टची आकृती आखून घेतलेली आहे अशा प्रकारे इथं आपला हा दोनचा पॉइंट आहे मार्जिनच्या एवढी आपली शिलाई मार्जिन असणार आहे इथून आपण असं छानपैकी मुंड्याचा आकार दिलेला आहे मुंडे साकार कसं द्यायचं यावर आपले खूपच असे डिटेल मध्ये व्हिडीओ आहेत तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा इथं दोन इंच मी रुंदी घेणार आहे आता मी इथं तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेसकडे ब्लाउजची फ्रंट पार्टची मार्किंग करून दाखवणार आहे कारण बॅक पार्ट बऱ्यापैकी तुम्हाला जमायलाच लागलं असेल त्यासाठी ठीक आहे आता आपण इथं उंची घेणार आहेत पुढचा गडा तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता मी इथं सहाचा घेतलेला आहे तुम्ही साडेपाच सहा साडेसहा जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही पुढचा गडा घेऊ शकता खालची गडा रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे वरती दोन इंच आहे तर आपल्याला अशा पद्धतीने त्याला बॉक्स तयार करायचा आहे आता आपण इथून छान असा मस्त गोल आकार देणार आहेत ठीक आहे हा झाला आपल्या गड्याचा आकार ओके आता आपल्याला थ्री पीस कट कर, ब्लाउजची कटिंग म्हणजे मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवत आहे तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही, तुम्ही डायग्राम काढू शकता सेंटीमीटरच्या स्केलने ठीक आहे आता एवढं माप आपले टाकून झालेले आहेत उंचीमध्ये आपण एक इंच प्लस केलेलं आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे अडीच इंच असं वर मार्किंग करायची आहे अडीच इंचावर आपण इथं वर मार्किंग केलेली आहे सरळ मॅच करायची आहे ओके अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत तुम्हाला हे जे आहे पुढे ते घ्यायचं आहे तुम्हाला दीड इंच हे जे काही तुम्ही माप घेणार आहे तिथं हे तुम्हाला दीड इंच पुढे घ्यायचं आहे ठीक आहे इथून पुढे दीड इंच मोजायचं आहे असं तुम्ही लक्षात घ्या आता आपल्याला काय करायचं हा पॉइंट बरोबर गळ्याच्या पॉईंटला मॅच करायचा आहे अशाच पॉईंट घ्यायचा आहे तर चा चौथा होतो सात सात प्लस आपण इथं एक इंच घेणार आहेत म्हणजे सात प्लस एक इंच आठ हा झाला आपला टक्स पॉइंट टक्स पॉईंटची सुद्धा लाईन आपण अशी आडवी आखून घेणार आहेत टक्स पॉइंटची लाईन सुद्धा आपल्याला आडवी अशी मार्किंग करायची आहे आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा झाला आपल्या इथून छातीच्या चौथा प्लस एक इंच टक्स पॉईंट घेतला आपण आता आपल्याला ही लाईन आपण बरोबर ही जी क्रॉस आपली पुढे लाईन वाढलेली आहे तिथपर्यंत आपण ही टक्स लाईन मॅच केलेली आहे आता इथूनच आपल्याला माप काय घ्यायचं आहे तर इथं माप घ्यायचं असतं आपल्याला छातीच्या दहावा भाग अठ्ठावीसचा दहावा भाग काढण्यासाठी तुम्हाला फक्त मध्ये पॉइंट द्यायचा आहे म्हणजे काय झालं आपलं हे टू पॉइंट एट ठीक आहे दोन इंच आठ पॉइंट म्हणजेच झाला आपलं हे बरोबर पावणे तीन दहावा भाग किती आला आपला अठ्ठावीसचा तर पावणे तीन आपल्याला इथं काय करायचं आहे पावणे तीन इंचावर एक म्हणजे निशाण लावायचं आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला त्याच्यात अर्धा इंच ऍड करायचे आहे म्हणजेच झालं आपलं इथं सव्वा तीन आणि आपल्याला इथं पुढे पाव इंच शिलाई मार्जिन आपलं लागणार आहे आय हुकपट्टीसाठी तो पाव इंच टोटल मिळून आपण इथं पाऊण इंच वाढवलेलं आहे दहावा भाग प्लस पाऊण इंच तर हा झाला आपला बरोबर बर इथं साडेतीनवर आपण हा पॉईंट लावलेला आहे आता आपल्याला हा जो साडेतीनचा पॉईंट आपण लावून घेतला तो आपल्याला सरळ करायचा आहे असा ओके हा सरळ केला आता आपल्याला इथं काय करायचं आहे टक्स रुंदी घ्यायची आहे एक इंच ह्या बाजूला घेणार आहेत आपण आणि एक इंच आपण ह्या बाजूला घेणार आहेत ठीक आहे एक एक इंच आपण टक्स रुंदी घेतली त्यानंतर आपण हा जो काही टक्स आहे तो आपण अशा पद्धतीने इथं मॅच करणार आहेत ओके हा झाला आपला इथं टक्स मार्किंग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या बाजूला इकडच्या बाजूला आपल्याला बरोबर दीड इंच वर घ्यायचं आहे इथं दीड इंच्यावर पॉईंट लावायचा आहे आणि तो दीडचा पॉईंट आपल्याला ह्या पॉइंटशी मॅच करायचा आहे ओके ठीक आहे आपण इथून इथ इत, इकडे असं दीड इंच घेतलेलं आहे मी तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे माप किती घेतलेलं आहे हे तुम्हाला बरोबर चौतीस ते छत्तीस साईज पर्यंत तुम्हाला असं माप घ्यायचं आहे मी पुढे तुम्हाला सर्व सा साईजचं चार्ट बनवूनच देणार आहे वन पॉईंट फायव्ह ओके हे पण दीड इंच आणि हे पण दीड इंच वर घेतलेला आहे आपण आणि हा जो काही आपण टक्स घेतला आहे हा एक इंच हा एक इंच इथं ठीक आहे आणि हे जे काही आपण घेतलेलं आहे तर हे क्रॉसपट्टीसाठी आपण अडीच इंच वर घेतलेला आहे इकडे ओके आता आपल्याला ह्या साईडला काय करायचं आहे इकडच्या बाजूला आपल्याला बरोबर अर्धा इंच वर घ्यायचं आहे अर्धा इंच वर घेत आपल्याला हा जो काही पॉईंट आहे तो असा मॅच करायचा आहे ठीक आहे आता आपल्याला थ्री पीस प्रिन्सेसकडचा आकार अजून आपला कम्प्लीट झालेला नाही आहे तर त्यासाठी आपल्याला इथं त्यासा 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 काय करायचं आहे हा जो काही पॉईंट आहे तो आपल्याला बरोबर असा मुंड्याच्या सेंटरमध्ये असा मॅच करायचा आहे असा क्रॉस ओके आता हे झालं पॉईंट टू पॉइंट याला आपल्याला नॉर्मल असा मस्त राऊंड शेप द्यायचा आहे म्हणजे प्रिन्सेसकडचा आकार द्यायचा आहे आपल्याला इथं गोलाकार करायचा असतो ठीक आहे हा आपण इथं गोलाकार करून घेतला ज्यावेळेस तुम्हाला पेपर कटिंग दाखवेल तेव्हा व्यवस्थित आकार आपला गोल कसा द्यायचा आहे तसं तर मी तुम्हाला इथे देऊन दाखवलेलंच आहे पण कट करताना सुद्धा आपल्याला गोल आकारात कट कर, करायचं आहे आता हे झाले आपले बरोबर टू पार्ट थ्री पीस प्रिन्सेस कटचे हे आपले बरोबर इथं दोन पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी मात्र वेगळी काढावी लागणार आहे आपलं हे जे माप आहे ते अठ्ठावीस मापाचे दाखवत आहे मी तुम्हाला तर अठ्ठावीसची छाती आहे आपली आणि याला जे आहे ते कंबर आहे चोवीसचं ठीक आहे अठ्ठावीसची छाती आहे आणि चोवीसचं कंबर आहे तर आता चोवीसचा चौथा चो आपण कमरेचे माप आप मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते की तुम्हाला ह्या साइडला मार्जिन वाढवायची गरज आहे का बॅक पार्ट ठेवल्यानंतर आता जसं की आपण पुढे दीड इंच वाढवलेलं आहे तर आपल्याला ह्या साईडला पण मार्जिन वाढवायची गरज पडते का तेच आपण इथं चेक करू ते कसं करणार चेक तर चोवीस चोवीसचा आपला कंबर आहे ठीक आहे चोवीसचं कंबर आहे चोवीसचा चौथा सहा होतो सहामध्ये मध्ये आपण दोन इंच टक्से हे ॲड केले झालं आठ ठीक आहे त्यानंतर आपलं शिलाई मार्जिनच्या आपण दोन इंच ॲड केले किती झालं दहा तसंच एक इंच आपण इथं शिलाई मार्जिनचा ॲड केला म्हणजे शिलाई मार्जिनचा कोणता तर हा ज्या वेळेस आपण आता बघा इथं आपलं एक इंच ॲड केल्यानंतर अकरा इंच झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आणि शिलाई मार्जिन आपण इथं कुठली एक इंच ॲड केली परतमध्ये तर हेच हे जे पार्ट आपण ज्या वेळेस इथं करणार आहेत पेपरवर कटिंग करणार तेव्हा आपल्याला हा जोडण्याचा पार्ट आहे हा जो काही पार्ट असणार आहे तर हाच तो एक इंच आपला आपण ॲड केलेला आहे ठीक आहे इकडे अर्धा पाव म्हणजे अर्धा ते पाव इंच आणि इकडे अर्धा ते पाव इंच अशा प्रकारे आपण इथं बरोबर एक ते पाऊन इंच तिथं ॲड केला म्हणजे टोटल मिळून झाला आपला अकरा इंच तर आपल्याला बरोबर ही लाईन चेक करायची आहे तर आपली ही अकरा इंच येते का तर हो बघा फक्त पाव इंचा फरक पडलेला आहे म्हणजे किंचित आपल्याला पाव इंच असं वाढव वाढवायचं आहे या साईडला ठीक आहे वर एक इंच आणि खाली आपल्याला अर्धा ते पाव इंच वाढवायचा आहे हे झाले आपले थ्री पीस प्रिन्सेस कटची संपूर्ण व्यवस्थित म्हणजे फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग आता राहिलं आपल्या इथं क्रॉसपट्टीचा प्रश्न तर आपल्याला थ्री पीस प्रिन्सेस कट साठी क्रॉसपट्टी वेगळी बनवावी लागते ती मी तुम्हाला इथं क्लिअर करून सांगते त्यासाठी आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम तर तुम्हाला इथं कमरेचा चौथा प्लस दोन इंच घ्यायचं आहे तर आपला कंबर आहे चोवीस चोवीसच्या चौथा सहा होतो सहा प्लस दोन इंच आठ अशा प्रकारे आपण आठवर पॉईंट लावला ठीक आहे आठवर पॉइंट दिल्यानंतर आपण असं वर, वर बरोबर ती ती तीन इंच घेणार आहे ह्या बाजूला तीन इंचावर पॉइंट लावला ह्या बाजूला सुद्धा आपण तीनला पॉइंट लावलेला आहे हे जे तीन तीनचे पॉईंट आहेत आता ही जी क्रॉसपट्टी दाखवत आहे मी तुम्हाला ही सुद्धा एकदम खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला प्रत्येक मापासाठी क्रॉसपट्टी ज्या वेळेस तुम्ही वेगळी कट करत असणार आता जसं की मी तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कटसाठी सांगत आहे तसंच तुम्हाला मद्रास कट साठी सुद्धा क्रॉसपट्टी वेगळी काढावी लागते असे भरपूर असे प्रकार आहेत ब्लाउजांची की ज्यांच्यात आपल्याला क्रॉसपट्टी वेगळी काढून घ्यायची असते आता आपलं हे जे आहे ते आपलं डायरेक्ट वाढीव आपली क्रॉसपट्टी इथं आपण मार्किंग करून घेतलेले आहे हे सुद्धा तीन इंच हे सुद्धा तीन इंच आहे आणि हे आपलं कमरेचा चौथा प्लस दोन इंच घेतलेलं आहे म्हणजे हे जे आहे ते आपलं आहे आठ इंच कमरेचा चौथा प्लस दोन इंच ओके आता आपल्याला ह्या बाजूला एक इंच वर घ्यायचं आहे एक इंच वर घेत आपण असं बरोबर वरपर्यंत एक इंच असं वाढून घेतलेलं आहे आणि आता क्रॉसपट्टीचा आकार कुठून देणार तर आपल्याला काय करायचं असतं ह्याच बाजूने बरोबर चार वर बर पॉईंट लावायचा असतो चार पर्यंत पॉईंट लावायचा आणि तिथून आपल्याला असा हलकासा असं मस्त राऊंड शेप मध्ये आकार द्यायचा असतो अशा प्रकारे हा झाला आपला क्रॉसपट्टीचा प्रॉपर सेप ठीक आहे हे आपण इथे एक इंच घेतलेला आहे वरती म्हणजे ह्या बाजूला तीन इंच आणि ह्या बाजूला चार इंच झालेली आहे आपली क्रॉसपट्टी तर तुम्हाला सेम पद्धतीने सर्व साईज साठी हीच प्रोसेस यूज करायची आहे तर ब्लाऊज स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू करा नका तसंच चॅनलवर नवीन असणार ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आपण भेटूया पुढच्या एका छानश व्हिडिओ